मी जॉर्ज फर्नांडिस साहेबांना आपला आयकॉन मानतो, अटल बिहारी वाजपेयींना. ते एकदा मी मंत्री असताना आले होते, माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि फारच प्रामाणिक आणि वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व. आणि ते मला म्हणाले, नितीन चल माझ्याबरोबर. ते डिफेन्स मंत्री होते, मी त्यांच्या गाडीत बसलो. ते गिरगाव चौपाटीजवळ आले, एक दाताच्या डॉक्टरकडे गेले, मी बाहेर बसलो. त्यांनी आपल्या दाताचं काम केलं, मग बाजूच्या हॉटेलमध्ये गेले, चहा आणि नाश्ता केला. आणि इतकी साधी राहणी, इतका प्रामाणिक व्यवहार आणि जनतेशी अशी कटिबद्धता की मी कधी बघितलीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही जुने आपले आयकॉन आहेत, नेते आहेत, आता मधुदंड होते होते, जॉर्ज फर्नांडिस होते, बॅरी नाथपै होते, किंवा आपल्या याच्यातही खूप मोठी मोठी मंडळी आहे, आमच्याकडे रामभाऊ माळगी होते, या सगळ्यांपासून खूप शिकण्यासारखं होतं. काँग्रेसमध्ये होते, यशवंतराव चव्हाण होते. आता या सगळ्यातून शिकून आपण जर राजकारणाचा मार्ग, लोकांचा विश्वास संपादन करण्याचा निवडला, तर हे जे प्रचलित मार्ग याला जाण्याची गरज पडणार नाही. विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या आहे. नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट. भाजप आया तो भाजप में घुसो, काँग्रेस आया तो काँग्रेस में घुसो. कपडे तयारच आहे, झेंडे तयारच आहे, जे आले त्याचा घेतला का चालले जिंदाबाद, हे नको. आपलं कन्व्हिक्शन जे आहे, आपले विचार जे आहे, त्याशी प्रामाणिक राहून आपण जर काम केलं तर नक्की गुणात्मक बदल. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.